आणखीन एक महत्त्वाची घडामोड, इस्रोच्या जीसॅट 6A या संदेशवहन उपग्रहाचा संपर्क तुटलाय. प्रक्षेपणाच्या 48 तासातच तांत्रिक बिघाड झालाय. 29 मार्चला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं जीसॅट 6A हा संदेशवहन उपग्रहाचे GSLV MK2 या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण केलं होतं. 31 मार्चला हा उपग्रह दुसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला होता, मात्र तिसऱ्या आणि अंतिम कक्षेत स्थिरावण्याआधीच या उपग्रहाशी संपर्क तुटला. त्यानंतर पुन्हा एकदा या उपग्रहाशी संपर्क साधण्याचा इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून प्रयत्न करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर इस्रोचे अध्यक्ष शिवन यांनी शास्त्रज्ञांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये उपग्रहाच्या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रक्षेपणाच्या 48 तासातच तांत्रिक बिघाड झालाय. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.